हेलो जय महाराष्ट्र आबा साहेब। हाँ जय महाराष्ट्र। हो आबा साहेब का सरमाध्यमांशी या बातम्या चाललेल्या आहे। कौन शिवसैनिक बोलते है? जामनेर वरून बोलतोय। शिवसैनिक हाँ बोला। साहेब बातम्या ऐकून सनी मोठा धक्का बसला। हाँ हाँ साहेब आपण साहेबांना गेला अशी आमची इच्छा आहे। मला माझ्या तालुक्यात काय त्रास दिला शिवसेनेवाल्यांनी? आपल्या स्थानिक तुम्हाला माहित नाही ते हो साहेब मला तुम्हाला माहित अभि तोच त्रास दिलेला आहे जामनेरला। एकदम त्रास झालेला आहे। तू मला तो गुलाब बोबन त्रास बार मी तुम्हाला स्वतः सांगतो। तेच ना मग मला माहिती तुम्हाला आहे ना। तिथूनच त्रास आहे ना मग। यांना सांगून सांगून अक्षरशः कंटाळलो होते। लक्ष पण द्यायचे नाही भाऊ माझ्याकडे। एसटी हाँ लोक याच्यासारखं बेकारी सारखं यांच्या मागे फिरायचो की आमदार सारखं मला निधी नाही मला काही नाही माझ्या मतदारसंघात येऊन कार्यक्रम करत होते। एकाने बी लक्ष दिलं नाही माझ्याकडे। तुम्ही माझ्या ठिकाणी लक्ष काय गेलं असतं? हो। आबा साहेब मी तुमचा आता बरा मी तुमचा फॅन आहे। मी दूध नाही सांगा नाही तुमचे म्हणजे इतका त्रास दिला की मी शिवसेनेत राहू नये अशी परिस्थिती निर्माण केली यांनी। आणि गुलाब बोलणेच केली होती। मला माहिती पूर्ण पूर्ण माहिती आहे। मग तुम्ही गुलाब बुजाई रथबंड पण फोकारले आता थोड्या मधल्या काळात। आणि ज्या आपल्या लोकांना स्वतः उद्धव साहेबांना भेटूनही सांगितलं की मला खूप त्रास होतोय काही हो नाही त्यांनी मला पाडलं 2014 ला तरी यांना मंत्री केलं। हो की पालडन तो मला हन सतीशांना निवडून आले ते। मग काय किती दिवस सहन करायचं मरायचं का मग बर 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 मग आता कसं होईल आबा पुढचं आता हे। बघू ना। आता काय जे होईल ते होईल। न्यायच मिळत नव्हता बर बर काय करणार माणूस कार्यकर्ते। तुमचा त्रास मी समजला ना आबा। मला माहिती पूर्ण तुमची इतका पूर्ण त्रास त्रास दिला माहिती। मला। पण आबा तो तिथे गुलाब बोबन आहे मग। हो देव वाचण्याच्या नंतर आले आपल्याला काय माहिती जेवढी त्या माणसाला एवढं मंत्री गेलो तो फुटेल असं मला एवढं वाटत नव्हतं त्याच्यानं। अहो सगळा महाराष्ट्र चिंतेत पडला। तुमचं थोडा आबा तुम्ही तुमच्यावर समजून घ्या। तुम्ही चिंतेत असल्यामुळे तुम्ही केलं। पण या माणसा म्हणजे बोली भाषा या वेगळी पद्धत। माणसाला काय याने याने तर यांचे 10 जन्म स्वतः ते उद्धव साहेबांचे उपकार पेटले ना यांच्याकडनं। कसे बोलले आबा तुम्ही। हा मग यांनी सुद्धा गद्दारी केली। आज ते उद्धव साहेबांना वाईट वाटलं बरं का। ते राजच्या भाषणात बोलले उद्धव साहेब हा की ज्या जे माणसं म्हणत होते की आमची तोडल्यानंतर सुद्धा मुजान आणि बा आणि हे पळून गेले म्हणे। हा हा पण माझी इच्छा आहे बाकी आणि तुम्ही उद्धव तुम्हाला। साहेबांना इथपर्यंत सांगितलं म्हटलं साहेब यांची एक इच्छा आहे की मी शिवसेनेत राहू नये म्हणून असं करतायत म्हटलं। यांना माझी खूप अडचण असते यांना वाटत हुशारी आहे किंवा काय म्हणते तर हुशारी हा माझा काही गुन्हा आहे का म्हटलं। नाही 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 आबा माझा फक्त 2 मिनिटं एक फोन कट करू नका। मी तुम्हाला सांगतो आता ज्या मला सुद्धा माहिती तुमच्या वेदना की ह्या लोकांनी तुम्हाला तकलीफ दिलेली आहे। पण तिथे सुद्धा ह्या यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला तिथे अन्याय होणार तुमच्यावर सुद्धा तिथे। कारण का हे अन्यायबाज लोकच तिथे। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।